आज आपण बिबट्यांचा खेळ खेळणार आहे. आता हा जो लाल रंग आहे तो कोणता आहे? आपण ठरवलेले एक. निळा रंग आहे, पांढरा रंग आहे, पिवळा रंग आहे, आणि हा जो जांभळा रंग आहे तो काय आहे? तर आपण काय करणार आहे, येऊन आपण संख्या तयार करणार आहे. कोणकोणत्या संख्या आहे तर आपण समजा आता या लाल रंगाच्या बिबट्या आणि या निळ्या रंगाच्या बिबट्या एकत्र केल्या. आता हे घे तुझ्या हात समजून. हे जे सर्कल आहे या सर्कल मध्ये आपण बिबट्या टाकायच्या आहे. सर्कल मध्ये या गोल मध्ये जेवढ्या बिबट्या राहतील त्याच्यावर आपल्याला संख्या तयार करायची आहे. आपण आता सुरुवात करूया संस्कृती पासून. टाकून बघा संस्कृती जोरात टाक. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. आता ज्या बाहेर बिबट्या राहिल्या त्या जमा करून घ्यायच्या आपण, बरोबर. आता मला सांगा मध्ये कोणत्या रंगाच्या किती बिबट्या आहे? निळ्या रंगाच्या 3 आहे आणि लाल रंगाच्या 4 आहे. मग निळ्या रंगाच्या 3, मग निळा रंग म्हणजे कोणता आहे? दशक. आणि लाल रंग म्हणजे कोणता आहे? मग किती दशक झाले रे? 3 आणि एकक किती झाले? 4 एकक. मग कोणती संख्या तयार झाली रे पुत्र? कोणती झाली? 34. व्हेरी गुड. कोणती संख्या तयार झाली? 34. मग अशा प्रकारे आपल्याला 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्या तयार करता येईल का सगळ्यांना? आपला खेळ घ्यायचा. आता आपण काय करूया, आपला वर्गातील हुशार विद्यार्थी आहे ना गुणी मुलगा ओमकडे देऊया. चला आता ओम टाकेल सर्कल मध्ये, बघूया आपण किती त्याच्या बिट्ट्या सर्कल मध्ये राहतात. हा बघा आता एवढ्या बाहेर पडल्या, किती झाल्या बघा बरं. आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 काय झालं रे? 7 काय झाले? 1. आणि निळ्या रंगाचे किती रे? 4 का 5? 5 दशक आहे का गे? दशक. 5 दशक आणि 7 मग थांब. स्वस्ती कोणती संख्या तयार झाली रे? 57. बरोबर आहे का रे? व्हेरी गुड, छान.